तुमच्या वास्तूमध्ये वाळवीला करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित. सादर आहे सेफगार्ड पेस्ट कंट्रोलची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम. यामधील सच्छिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते. वासरहित त्रासरहित वाळवीपासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित. एकदा बसवली की 35 वर्षे वाळवीपासून घराची सुरक्षा. 3 वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट. अधिक माहितीसाठी अथवा पेस्ट कंट्रोल संदर्भात कोणत्याही माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. छोट्या भावंडांची कमाल दुष्काळी भागाला नेसवली हिरवी शाल. आटपाडी मान खटाव हे दुष्काळाचा शाप लागलेले तालुके. नजर जाईल तिथपर्यंत कुसळांनी भरलेला ओसाड फोंडामाळ. चिटपाखरू बसायला देखील लांबवर झाड नाही की एखाद्या वाटसरूला विश्रांतीसाठी सावली नाही. अशा दुष्काळी भागाला हिरवी शाल नेसवण्याची कमाल 2 छोट्या भावंडांनी साधली आहे. अथक परिश्रमातून उघड्या बोडक्या असणाऱ्या याच माळरानावर हिरवी वनराई उभी करण्याचं काम त्यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यातील आटपाडी लगत असणाऱ्या मान तालुक्यातील गोंदवले खुद येथील बहीण भावंडांची ही खास स्टोरी. रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहीण भावंडांनी या माळरानाला हिरवे करण्याचं स्वप्न पाहिलं. पाहिलेल्या स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अगदी कोवळ्या वयात अथक संघर्ष करण्याचं काम या दोघांनी केले आहे. बोडका असणारा फोंडामाळ त्यांनी हिरवागार कसा केला, या कामाचा प्रारंभ त्यांनी कसा केला पाहूयात. नमस्कार, मी रोहित वनसुडे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही या बोंड्या मारणावर श्रमदान करत आहे. तर गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीची परिस्थिती पाहिली असता या माळावरती कुसळं उगवत नव्हती, जिथं मेंढरांना खायला गवत नव्हतं. आज त्या ठिकाणी रक्षिताने आणि मी अशा देशी पारंपरिक पद्धतीची 9000 झाडे डोलात अगदी वृक्षरोपण करून लावलेली आहेत व आम्ही ती जगवली आहेत. हे झाड लावत असताना आम्हाला वारंवार पाणी घालण्यासाठी भरपूर प्रमाणात अडचणी येत होत्या. यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही घरातील दिवाळीला जे आपण तेल आणतो, आठवड्या बाजारात जे तेल आणतो, त्या तेलाच्या डब्यामधली जी अशी पत्र्याचे डबे आहेत, त्या पत्र्याच्या डब्याने आम्ही गेल्या 3 वर्षापासून या झाडांना पाणी घालत आहे व ही झाडं आम्ही जगवत आहे. ही झाडं जगवत असताना आमच्या वनराईजवळ एक छोटासा तलाव आहे. त्या तलावामध्ये दिवाळीनंतर पाणी संपूर्ण आटून जातं व नंतर आम्ही जानोबाईच्या जवळ एक हापसा आहे, त्या हापशावरून सायकलीवरून पाणी आणतो. हे आम्ही गेल्या 3 वर्षापासून असे डब्याने पाणी घेतलं. नंतरच्या काळामध्ये आम्हाला एक अशी तलावामध्ये विहीर लागली की त्या विहिरीतून आता आम्ही गाळ काढला आणि त्या विहिरीतून आता आम्ही पाणी वापर करतो. मानदेश हा भाग दुष्काळी आहे. उन्हाळ्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असते. पाण्याचे स्रोत आटतात, प्यायलाच पाणी नसतं, तिथं झाडांना कुठलं. अशा स्थितीत झाडं लावणं जगवणं मोठ्या जिकिरीचं ठरतं. पण या भावंडांनी ज्या कोवळ्या वयात पतंगाची दोरी हातात घ्यायची, त्याच वयात तेलाचे फुटके डबे घेऊन दूर दूरवरून पाणी आणून त्यांनी स्वतः लावलेल्या वृक्षांना वाढवलं आहे. यासाठी ते आजही अथक परिश्रम श्रमदान करत आहेत.
हे दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत. प्राण्या पक्ष्यांची पाण्याविना होणारी चरफड पाहून यावर काहीतरी उपाय करण्याचं त्यांनी ठरवलं. याच विचारातून या दोघांनी चक्क विहीरच खोदली. इथे जेव्हा आम्ही झाड लावत होतो तेव्हा इथं पाण्याची तरतूद नव्हती. इथं एक तलाव आहे पण तो तलाव पावसाळ्याच्या आतच लवकर आटून जातो, त्यामुळे आम्ही एक इथं पाणी लागणार एक आतूनच उकाय लागणार एक विहीर अशी एक दलदल होती. तर त्या पहिल्या स्टार्टिंगला आमच्याकडे काही पैसे आर्थिक तरतूद नव्हती, त्यामुळे दाद्याने आणि मी रोहितने आणि मी तिथला गाळा असं पाठीभर एक एवढा असं डबर आम्ही खोदलं, त्यातून ती पाणी झऱ्याचं पाणी निर्माण व्हायचं एक कंबरवर, आणि त्यातून आम्ही झाडांना जेवढे 500 झाडं जे पहिल्या वर्षी जे लावलेले त्याला आम्ही थोडं थोडं घालायचो. जसं ती उपसल तसं त्याला झरा लागायचं आणि ती व्हायचं. दरवर्षी पाणी आलं का ते दरवर्षी झरा मुसतो, दरवर्षी त्याला माती जाऊन बसते, परत दरवर्षी ते आम्ही उकरतो. आताच मागच्या वर्षी आम्ही त्याला जेसीबीने लावून डबल उकरलेलं आहे, पण डबल आता पावसाच्या पाण्यामुळे ती वाहून त्यात गेलेला आहे. आता डबल त्याला उकरून डबल ह्या वर्षी आता उन्हाळ्यामध्ये सगळं स्रोत पाण्याचं आटलेलं असतं, त्यामुळे झाडांना पाणी द्यावं लागतं. तर आता विहीर आहे ना ती झऱ्याची विहीर, त्याला आता आम्ही डबल उकरून ह्या झाडांना पाणी घालणार आहे. आता झाडांना पाणी घालताना झाडं आता एक डबा मागत नाही, झाडांना एक भरपूर पाणी लागतं आणि नाही दिलं तर झाड जळून जातं. त्यासाठी झाडांना इतकी पाणी द्यायची कसरत घ्यावी लागती, आणि झाड जगलं तर वनराई आहे आणि झाडे आहेत तर सर्व काही आहे. आपण तलावा खोलीकरण नदी खोलीकरण जे काय करतो त्यावेळेस आपल्याकडून बरेच मोठ्या प्रमाणात नदीकडेची तलावाकडेची झाडं तोडली जातात व आपण पक्ष्यांचा निवारा नष्ट करतो. तर आम्ही पक्ष्यांचा निवारा त्यांना उपलब्ध होण्यासाठी आम्ही रक्षा बेट म्हणजे पक्ष्यांचं रक्षण करणारे बेट अशी एक संकल्पना राबवलेली आहे. तर आपण पाहू शकता या तलावाच्या मध्यंतरी भागामध्ये आम्ही जेसीबीच्या सहाय्यानी संपूर्ण माती एक गोलाकार पद्धतीने केलेली आहे व त्या गोलाकार पद्धतीमध्ये त्या सर्व बेटावर आम्ही फुलांची काटेरी झाडं व देशी झाडं असा त्या झाडांची एक समूह केला आहे, जेणेकरून तिथं पक्ष्यांना दडण होईल व त्यात पक्षी आपली अंडी घालून नवीन पक्षी निर्माण होतील व जे काय पुहिचर प्राणी आहेत तिथं ते अंडी घालतील आणि जे काय झाडावर बसणारे प्राणी त्यांच्यासाठी आपण झाडं लावलीत. तर अशी संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवून आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त व पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी वाचवण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलावे अशी आम्ही रक्षित आणि रोहित तुम्हाला विनंती करतो. ओसाड फाळ हिरवेगार करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ते दररोज श्रमदान करतात. हातात कुदळ फावडं आणि पाटी घेऊन घाम गाळतात. त्यांनी गाळलेल्या घामातून आणि आटवलेल्या रक्तातून दुष्काळी फोडण्या माळावर हिरवेगार जंगल झालं आहे. उन्हाळ्यात श्रमदान करताना छोट्या रक्षिताला उन्हाचा त्रास व्हायचा, त्यामुळे त्यांनी याच ठिकाणी एक छोटी कृत्रिम गुहा तयार केली आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही श्रमदान करत आहे. हे श्रमदान करत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणात उन्हाचा सामना करावा लागत आहे. या उन्हाचा सामना करत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊन लागत होतं व ऊन लागल्यामुळे माझ्याबरोबर जी छोटी बहीण आहे ती वारंवार आजारी पडत होती. आणि हे ऊन लागत असताना आम्ही इथं काहीतरी ठरवलं या का उन्हा उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही एक छोटीशी कृत्रिम गुहा तयार केली व या गुहेचा वापर आम्ही उन्हापासून संरक्षण व्हावे उन्हापासून वाचण्यासाठी आम्ही या गुहेचा वापर करू लागलो. रोहित रक्षिता यांच्या वडिलांना त्यांच्या मुलांनी केलेल्या कामाचा अभिमान तर वाटतोच, पण असे रोहित रक्षिता घराघरात तयार व्हायला हवे तरच हे वनवैभव टिकेल अशी इच्छा ते व्यक्त करतात. ज्या माळरानावर कुसळांनी भरलेल्या गवताशिवाय काहीच नव्हतं तिथं आज विविध प्रकारचे देशी विदेशी पक्षी निळ्या आभाळात मुक्त विहार करत आहेत. विविध प्राणी येथे आश्रयासाठी येत आहेत. वृक्षारोपण करण्याबरोबरच रोहित आणि रक्षिता रस्त्याच्या कामावर तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण देखील करत आहेत. असे अनेक वृक्ष त्यांनी जगवले आहेत. रोहित आणि रक्षिता यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन आज अनेक पर्यटक निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देत आहेत, त्यांचं अभिनंदन करत आहेत, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहेत. नमस्कार, मी राहुल कांबळे, संभाजी ब्रिगेड, सांगली जिल्हा उपाध्यक्ष. आज गोंदवली खुर्द या भागी मानदेशामधील एक डोंगरावरती माळरानावरती
एका बहीण भावांनी एक आदर्शवत अशी वनराई तयार केलेली आहे, याचा आम्ही बऱ्याच ठिकाणी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत होती, ती आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला आणि अतिशय भारावून गेलो ही वनराई बघून. ह्या दोन बहीण भावांनी जवळपास 9,000 वर विविध प्रकारचे आयुर्वेदिक असतील देशी असतील अशा स्वरूपाची फळझाडं यांची लागण केली आणि ते जतन संवर्धन पण केलं आहे आणि ते वाढवलेले आहेत चांगल्या प्रकारे. काही ठिकाणी त्या झाडांना फळं पण आलेली आहेत. तर मी अशी संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतींना विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये जर असं रोक्षता आणि रोहित नावाची बहीण भाऊ जर एक जरी तयार झाली तर संपूर्ण देश सुजलाम सुफलाम व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यांच्या भावी वाटचालीस आणि पुढील कार्यास खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. हे काम करत असताना या दोघांवर आर्थिक ताणही येतो, श्रमदानासोबतच आर्थिक ताणही त्यांच्यावर पडतो. या वृक्षांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचं आवाहन रोहितने वज्रधारीशी बोलताना केलंय.